बुक स्ट्रकच्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत सादर करत आहोत निमिष सोनार लिखित डिटेक्टिव्ह निगेटिव्ह वाचक स्वर पिंगळा प्रकरण अकरावे दूरदर्शन दरम्यान एक घटना घडली सुनीलच्या गॅलरीतील पोपटाच्या पिंजऱ्यात तो वेगळाच भुंगा नेहमीच यायला लागला तो घरात सुद्धा घोंगा व्हायचा पण कुणी त्याला हकलायला गेलं की तो लगेच पोपटाजवळ जाऊन खेळायचा एकदा रखमावशीनं वर्तमानपत्राच्या घडीचा जोरदार फटका त्या भुंग्याला मारलाच आणि तो भुंगा कोलमडत कोलमडत भिंतीवरून खाली घसरला आणि जमिनीवर पडणार एवढ्यात त्यानं पुन्हा जोरदार उसळी घेतली आणि तो उडून गेला रखमा काही वेळानं जवळच्या बाजारात गेली असताना घरी कुणीच नव्हतं तेव्हा तो भुंगा पुन्हा आला आणि पोपटासोबत खेळू लागला पोपटानं म्हणजेच फिनिक्सनं त्याला एकदा पकडलं पण चोचीतून सुटण्याच्या धडपडीत असताना तो भुंगा अचानक स्फोट होऊन पेटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले पोपटाची चोच संपूर्ण जळाली आणि अर्धी तुटून पडली तोंड भाजलं गेलं आणि तो पोपट यातनांनी ओरडू लागला रखमा घरी आल्यानंतर भुंगा जाला, भुंगा जाला। असं सांगून त्या पोपटाने प्राण सोडले पण रखमाला काहीच समजेना तिला वाटलं पोपट वेडा झाला की काय भुंगा कसा काय जळेल पोपट भुंगा पळालाऐवजी भुंगा जळाला असं म्हणतोय असं रखमाला वाटलं आणि भुंग्याच्या नादात कोणत्या तरी आसपासच्या विजेच्या तारेला पोपट चिकटला असणार आणि भाजला गेला असणार असा निष्कर्ष तिने काढला पोपट पिंजऱ्यात नेहमीच बंद असायचा तो बाहेर फिरून पुन्हा गॅलरीत यायचा घरातल्या सगळ्यांना वाईट वाटलं पण कुणालाही कळलंच नाही की पोपट कसा मेला रणजित यांनी सुनीलला एक फिजिकल फिटनेस ट्रेनर दिला होता पोलिसांसाठी जी ट्रेनिंग देतात त्या प्रकारचा गेल्या वर्षापासून सुनील व्यायामाकडे आणि फिटनेसकडे चांगलं लक्ष देत होता कारण त्याला मिळालेल्या शक्तीमुळे त्याची जबाबदारी वाढली होती आणि यापुढे त्याचा सामना नेहमी अनेक वाईट तसेच निगेटिव्ह प्रवृत्तींशी नक्की येणार होता त्यामुळे फिजिकल फिटनेस आवश्यक होता तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात फिटनेसचं महत्व आहेच मग तो कोणत्याही क्षेत्रातला कुणीही व्यक्ती का असे ना शिवाय रोज किमान अर्धा तास सुनील सूर्यनमस्कार झुंबा डान्स योगासनं आणि प्राणायाम करायचाच दरम्यान त्यानं रणजित यांच्या सांगण्यावरून पोलीस डिपार्टमेंटच्या आय टी सेक्शनच्या काही परीक्षा दिल्या आणि आय टी विभागात त्याला पोलीस डिटेक्टिव्ह हा जॉब मिळाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर खुश होतं कारण मूळ कामाव्यतिरिक्त त्याची शक्ती वापरून तो गुन्हेगाराला अचूक ओळखू शकत होता त्याचप्रमाणे त्याची चित्रकला चांगली असल्यानं गुन्हेगारांच्या वर्णनावरून सहजपणे चित्र काढून देऊ शकत होता ही जास्तीची मदत होती मात्र फक्त रणजित यांनाच त्याच्या विशेष शक्तीबद्दल माहिती होती तथापि एकाच ठिकाणी काम करूनही त्या दोघांची रोज भेट होईलच असं आवश्यक नव्हतं रणजित यांच्या देखरेखीखाली हे सगळं होत असल्याने सुनीलचं करिअर आणि त्याचा जॉब याबद्दल घरच्यांना काही चिंता नव्हती कॉलेजमध्ये असताना सुद्धा पोरींवरून भांडणं आणि मारामाऱ्या होऊ शकणार असतील किंवा एखाद्या साध्या निष्पाप आणि अभ्यासू मुलाची रॅगिंग होणार असेल तर ती अनेकदा टाळण्यात सुनील त्याच्या निगेटिव्ह गोष्टी डिटेक्ट करण्याच्या शक्तीमुळे यशस्वी झाला होता कॉलेजच्या हॉस्टेलवर सुद्धा सुनील बरीचशी भांडणं राडे मारामाऱ्या टाळण्यात यशस्वी व्हायचा सुनील जिथे असेल तिथे आसपास शांतता असायची एखादा व्यक्ती काहीही नकारात्मक करायला जाणार त्याच्या आतच तो शक्य तिथे त्या व्यक्तीशी संभाषण सुरू करून त्या व्यक्तीला विविध प्रश्न विचारून त्याच्या मनातलं काढून घ्यायचा तो काहीतरी निगेटिव्ह गोष्ट करणार आहे हे त्यांच्याकडून काढून घ्यायचा आणि त्या व्यक्तीला इतर चांगला पर्याय सुचवून बघायचा त्याची ही पद्धत बऱ्याच प्रमाणात बहुतेक वेळेस यशस्वी झाली होती त्यासाठी सुनील नियमितपणे एका मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा रणजित यांनीच त्याचं नाव सुनीलला सुचवलं होतं गुन्हेगारांची मानसिकता समजून घेणं हा त्यामागचा उद्देश रणजित आणि सुनीलनं आणखी एक गोष्ट केली होती जी फक्त रणजित आणि सुनील या दोघांनाच माहीत होती ती म्हणजे त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला मदत करणाऱ्या वेशांतर करण्यात एक्सपर्ट असलेल्या एका व्यक्तीशी सुनीलची भेट घालून दिली होती त्यानं सुनीलला वेशांतर करण्याचे आणि आपल्या मूळ रूपात कधीही इतरांना ओळखू न येण्याचे वेगवेगळे धडे दिले होते सुनीलला विविध प्रकारचे अनेक मास्क त्यांनी दिले होते ते विशिष्ट पदार्थांपासून बनवलेले लवचिक मास्क व्यक्तीला संपूर्णपणे बदलून टाकत होते जणू काही कायमची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे कारण रणजित आणि सुनील या दोघांना असं वाटत होतं की सुनील एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा करण्याच्या आधी डिटेक्ट करून पकडल्यानंतर त्या गुन्हेगाराने पुन्हा त्याला ओळखायला नको यासाठी बहुतेक वेळेस प्रत्येक ठिकाणी जाताना सुनील वेगवेगळे मास्क घालत असे त्यामुळे गुन्हेगारांनी त्याला गाठून त्रास देण्याची शक्यता सध्या तरी नव्हती काही गोष्टी सुनील स्वत एकट्याने करायचा त्यापैकी बऱ्याच गोष्टी रणजित यांना माहीतच नव्हत्या पण अशा वेळेस गुन्हेगारांना एकट्याने पकडताना तो जर संकटात सापडला तर रणजित यांना फोन करून मदतीला बोलवून घ्यायचा एकदा ज्वेलरीच्या दुकानात अनिलच्या लग्नासाठी सर्वजण खरेदी करायला गेले वधू वर यांच्यासाठी आणि इतर काही जणांसाठी वेगवेगळे दागिने निवडले जात होते सीसीटीव्ही प्रत्येक ज्वेलरी शॉप मध्ये अत्यावश्यक झालेले आहेत परंतु सीसीटीव्हीवरचं मॉनिटर करणाऱ्याचं लक्ष थोडंही इकडे तिकडे झालं तर सीसीटीव्ही स्क्रीन समोर असूनही एखादा चोर दागिना शिताफीनं आणि हातचलाखीनं चोरण्यात यशस्वी होतो चोरीला गेल्यानंतर सीसीटीव्ही न कळत पण आजकाल योग ये योगा योगा असा येत होता की सुनील जिथे असतो तिथे त्याला एखादी तरी निगेटिव्हिटी सापडतच होती किंवा या उलट म्हणायचं झालं तर तिथे निगेटिव्हिटी असेल आणि पुढे काहीतरी चुकीचं घडणार असेल किंवा गुन्हा घडणार असेल तिथे योगायोगानं सुनील असायचाच तिकडे तीन लेडीज वेगवेगळ्या काउंटर्सवर जाऊन हा दागिना दाखवा तो दागिना दाखवा असं करत तिथल्या कर्मचाऱ्यांना खूप गोंधळात टाकत होत्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना संशय आला पण तीनही लेडीज सफाईदारपणे इंग्रजी बोलत होत्या तसंच त्यांच्या कपड्यांवरून त्या अगदी मॉडर्न आणि वागणुकीवरून सभ्य आणि सुशिक्षित वाटत होत्या त्यामुळे त्यांना डायरेक्ट रोखण्याची हिंमत कोणत्याही कर्मचाऱ्याची झाली नाही इकडे अनिलच्या लग्नासाठी खरेदी सुरू होती सुनीलला कसला तरी आवाज आला त्यानं मागे वळून बघितलं त्याला तीन लेडीजपैकी दोघींच्या डोक्यावर प्रचंड लाल ज्वाळा असलेलं सर्कल दिसलं डोक्यातून निघणाऱ्या विशिष्ट तीव्र नकारात्मक किरणांना सुनील लाल रंगात बघू शकत होता आणि त्याची फ्रिक्वेन्सी फक्त सुनीलच्याच कानांना ऐकू येत होती सुनीलची खात्री पटली की यापैकी दोघीजणी आता वस्तू चोरण्याच्या जाणीवेनं अस्वस्थ झाल्यात आणि लाल वर्तुळ ज्वलंत झाल्यानं आता त्या एखाद दुसरा दागिना उचलून लपवणार आणि काढता पाय नक्की घेणार एवढ्याच हळूच सुनील उठला त्यानं सीसीटीव्ही मॉनिटर करणाऱ्या व्यक्तीचं ठिकाण कुठे आहे असं काउंटरवरच्या एका माणसाला विचारलं त्याआधी त्यानं तिन्ही महिला असलेल्या काउंटरवरच्या व्यक्तीला डोळ्यांनी त्या महिलांकडे लक्ष ठेवा असं खुणेनं सांगून सावध केलंच होतं मग सुनील आणि सीसीटीव्ही मॉनिटर करणारा व्यक्ती हे दोघे जण बराच वेळ सीसीटीव्ही स्क्रीनवर लाईव्ह बघत बसले त्या दुकानात सुनीलची ओळख होती त्यामुळे सीसीटीव्ही जवळ सुनीलला बसू दिलं गेलं आणि सुनीलच्या म्हणण्याप्रमाणेच झालं दोन पैकी एका महिलेनं डायमंड नेकलेस खिशात घातला आणि तेही कोणाच्याही नकळत काउंटरवरील माणसालाही ते दिसून आलं नाही इतक्या शिताफीनं आणि जलद गतीनं तेव्हा सुनील आणि सीसीटीव्ही मॉनिटर हे दोघे रूम मधून पळून काउंटरवर आले आणि बरोबर त्या महिलेने लपवलेला डायमंड नेकलेस शोधून काढला सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांना त्या मॉनिटर व्यक्तीच्या मोबाईलवरून दाखवण्यात आलं जेणेकरून तिथे उपलब्ध असलेल्या इतर ग्राहकांची खात्री झाली सुनीलनं खुणेनं काउंटरवरच्या माणसाला सांगितलं की माझं नाव सांगू नका मी हे ओळखले हेही सांगू नका चोरी पकडली गेली यातच मिळवलं नंतर एकदा सुनील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जॉगिंगला गेला होता उजव्या बाजूला काही ज्येष्ठ नागरिक बसले होते पळत पळत पुढे गेल्यानंतर एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र चोरण्यासाठी एक चोर मॉर्निंग वॉकच्या बहाण्यानं वेगानं चालत चालत त्यांच्या मागे मागे जाऊ लागला होता त्याच्या डोक्यावर लाल सर्कल दिसल्यानं आणि हाय फ्रिक्वेन्सी आवाज ऐकू आल्यानं सुनीलनं ओळखलं की याचा बेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा दिसतो आहे वेगानं पण आवाज न करता पळत जाऊन सुनीलनं त्याच्या पायात पाय अडकवून पडण्याचं नाटक केलं आणि त्या चोरालाही खाली पाडलं यामुळे घाबरून ती ज्येष्ठ महिला पुढे निघून गेली सुनील आणि तो भावी चोर एकमेकांना सॉरी म्हणत म्हणत उठले चोर थोडा चिडलेलाच होता सुनीलनं त्याला बोलण्यात गुंतवलं आणि ज्येष्ठ महिलेला बरंच दूर जाऊ दिलं ती ज्येष्ठ महिला दिसेनाशी झाल्यानंतर मग सुनीलनं त्या चोराला जाऊ दिलं थांबवणार कसं आणि थांबवून जाब विचारणार तरी कसा कारण त्याने अजून चोरी केलीच नव्हती परंतु पुढे चोरी करण्याचा बेत रद्द झाला कारण ती महिला तोपर्यंत घरी निघून गेली होती सुनीलला माहिती होत कि ती महिला नेमकी कुठे राहते त्या गल्लीपर्यंत तिला जाऊन सुनीलनं दिसेनास होऊ दिलं होतं चोर चरफडत पुढे निघून गेला यानंतरही अनेक निगेटिव्ह घटना घडण्याआधी सुनील तिथे उपस्थित होता जसं एटीएम बाहेर संशयित होता एका ज्येष्ठ नागरिकाचे पैसे चोरण्याआधी आवाज करून घटना टाळली नेमका तिथे सुनील पैसे काढायला आला होता दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून बापाला मारण्याआधी घटना टळली कारण सुनील नेमका त्या घराजवळून जात होता तर त्याला अचानक निगेटिव्ह वास आला असा वास आजपर्यंत त्यानं कधीही घेतलेला नव्हता आता वासाची शक्ती पण त्याला आलेली होती रात्री एकदा मित्रांसोबत पावभाजी गाडीवर पैसे कमी जास्त देण्याच्या वादातून मारामारी होणार त्याआधी सुनीलनं घटना संवाद फिरवून टाळून टाकली पावभाजीच्या वासात तो निगेटिव्हिटीचा वास त्याला नेमका ओळखता आला एकदा सुनीलनं भर ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका माणसाला त्यापासून परावृत्त केलं त्या, परा त्या पोलिसानं काल त्याला नियम तोडल्याबद्दल पैसे घेतल्याचा राग त्याच्या मनात आजही ताजा होता त्याचप्रमाणे एका ठिकाणून परत येत असताना भुयारी मार्गात रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार शिताफीनं टाळला त्यानं आधीच चार जणांची नियत ओळखून त्या महिलेला काहीतरी कारण सांगून पर्यायी मार्ग वापरायला प्रवृत्त केलं कारण त्याला निगेटिव्ह घटनेचा वास आणि आवाज आला आणि नंतर प्रखर ज्वाळांची वर्तुळ दिसली म्हणजे अयोग्य पद्धतीची नकारात्मक अनियंत्रित घातक वासना सुद्धा त्याला आता लाल वर्तुळाच्या स्वरूपात दिसू शकत होती एकदा एका क्रीडा मंत्र्यांच्या सभेत तो नेता भाषण देत होता गर्दीत एकानं कडक क्रिकेटचा बॉल त्याच्या अंगावर मारून फेकायच्या आत ती घटना सुनीलनं टाळली नेमका सुनील त्या माणसाच्या मागेच होता त्यानं त्या माणसाला तो बॉल नेत्याच्या तोंडावर अगदी शिताफीन नेम धरून फेकायच्या बेतात असतानाच बघू कोणत्या कंपनीचा बॉल आहे असं म्हणून बघायला मागितला आणि त्याला बराच वेळ बॉल दिलाच नाही एका महिलेनं घरच्या भांडणातून स्वतःच्या मुलीला पुलावरून खाली नदीच्या पाण्यात फेकायच्या आत घटना टळली त्यावेळेस नेमका बाईकवरून सुनील तिथून जात होता ती महिला लगबगीनं त्याला निगेटिव्ह विचारांनी जाताना दिसली आणि ती पुलाच्या कठड्यावर चढायच्या आतच तिला बोलण्यात गुंतवून आणि धाक दाखवून तिथून घरी जायला भाग पडलं आता सूर्य अस्ताला झुकत चालला होता हा पूल मुंबईतील एका उपनगरातील होता आणि तेथून मित्राला भेटून सुनील घरी निघाला होता सुनीलनं गाडी थोडी बाजूला लावली पुलाच्या कठड्यावर हात ठेवले आणि तो पाण्याकडे बघत उभा राहिला उजव्या हाताला बांधलेलं घड्याळ आणि त्यातल्या सहा आकड्याच्या जागी बसवलेला चमकणारा स्फटिक दिसत होता त्या स्फटिकाकडे बघत तो विचार करू लागला अशा किती नकारात्मक घटनांचा साक्षीदार मला बनावा लागणार आहे ही नकारात्मकतेची डिटेक्टिव्ह गिरी मला स्वतःलाच एक निगेटिव्ह माणूस तर बनवणार नाही ना या सगळ्यांचा माझ्या मनावर नकळत एक ताण येत चालला आहे बरेचदा रात्री झोप येत नाही माझ्या ज्ञानाचा आणि विशिष्ट शक्तीचा उपयोग मला समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी करता येतो याचा आनंदच आहे पण चिंता करू नकोस नदीच्या पाण्यातून आवाज आला कोण सुनीलनं विचारलं विसरलास मी रंगिनी नदीच्या पाण्यातून आणि आजूबाजूच्या अनेक सजीव निर्जीव वस्तूंमधून विविध रंग बाहेर निघाले आणि संपूर्ण सृष्टी रंगमय झाली आता त्या रंगीत जगात पुन्हा सुनील आणि सुंदर रंगिणी अधांतरी तरंगत होते मला मार्गदर्शन कर रंगिणी मला कधी कधी या सगळ्याची भीती वाटते भीती काढून टाक मनात शंका ठेवू नकोस आणि आता माझा ऐक आता तुझ्या मनातली भीती काढायला मी आलेली नाहीये ते काम तुला स्वतःलाच करावं लागणार आहे इतरांच्या मनातील नकारात्मक गोष्टींना सकारात्मक विचारात रूपांतरित करणारा तू स्वतःच नकारात्मकतेकडे का झुकत चाललायस तसं होतंय खरं आणि माझ्या मनात निगेटिव्ह विचार सुरू असताना मी स्वतःला आरशात पाहिलं तरी मला माझ्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसत नाही अर्थातच दिसणार नाही कारण अदृश्य किरण आरसा डिटेक्ट करू शकत नाही स्वतःचं निगेटिव्ह वर्तुळ बघायची तुला काय गरज आहे मला माहीत आहे तशी गरज नाही कारण स्वतःला माहीत असेल की मी काय विचार करतोय पण तरीही समजा ते बघायचं झालं तर असं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुझाच क्लोन तुझ्यापासून वेगळा होऊन तुला तुझ्या समोरून बघेल खरं तर सुनील तसं सिलेक्टिव्ह निगेटिव्हिटी डिटेक्ट करणारं उपकरण बनवू शकत होता जे त्याची स्वतःची निगेटिव्हिटी इतरांना सांगेल जे त्यानं रणजितसाठी शक्य असूनही बनवलं नव्हतं होय खरंय ते जाऊ दे मला सांग मी असा इतरांच्या नकारात्मक लहरींचा माझ्यावर नकारात्मक परिणाम होण्यापासून स्वतःला कसा वाचवू त्याकडे तटस्थपणे बघायला शिक असाच तुझा काल्पनिक क्लोन तयार कर जो या सगळ्यांपासून मनानं भावनेनं आणि बुद्धीनं निराळा असेल तटस्थ असेल जमेल हळूहळू तुला तो क्लोन हवेतून तुला कुठेतरी बघेल तो क्लोन तू असशील आणि खऱ्या सुनीलकडे तो एक वेगळी व्यक्ती म्हणून बघेल बरं ते असू दे खरं तर तुला एका जोडीदाराची म्हणजे साथीदाराची नितांत गरज आहे जी तुला समजून घेईल आणि तुम्ही दोघं एकमेकांना पूरक असाल खरंच कोण असेल ती अशीच कुणीतरी विशेष सुपर पॉवर असलेली मुलगी <laughs> मी काही त्रिकालदर्शी भविष्यवेत्ती स्त्री नाहीये टाईम डायमेन्शन किंवा कालमिती जीव आहे ना ती असते त्रिकालदर्शी पण अर्थातच ती कुणाला भविष्य सांगत फिरत नाही पण तुला तुझ्या तोडीची जोडीदार मिळेल यात शंका नाही थोडं थांबून ती पुढे म्हणाली मी तुला आज हे सांगण्यासाठी आली आहे की तुला मिळालेल्या शक्तीचा उपयोग तू फार कमी काळात इतक्या अनेक चांगल्या कामांसाठी केला आहेस की आता त्याही पुढे जाऊन तुझ्या डोळ्यांना आणखी एक शक्ती मिळाली आहे आणखी एक शक्ती म्हणजे आणखीन एक जबाबदारी मनातल्या मनात सुनील आश्चर्यानं आणि साशंकतेनं स्वतःला म्हणू लागला कोणती शक्ती ती सुनीलनं विचारलं तू मनात जस जसा विचार करशील तसतशी तुझी दृष्टी हवं तेवढ्या दूरवरचं बघू शकेल म्हणजे म्हणजे तुला आधी प्रकाशाचे नियम थोडक्यात सांगते जे तुला आधीच माहिती असतीलच वस्तू आपल्याला दिसतात कारण वस्तूंवरून परावर्तित होणारा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत सरळ रेषेत पोहोचतो बरोबर हो विज्ञानाचा अगदी बेसिक नियम आहे हा आता पुढे ऐक पृथ्वी गोल असल्यानं प्रकाश किरण सरळ प्रवास करत असल्यानं जास्त दूरवरचं बघायला आपल्याला मर्यादा येतात हो ते खरंय अथांग समुद्रावरचं दूरचं जहाज काही वेळेस दृष्टीच्या आवाक्यात असूनही आपल्याला दिसत नाही कारण पृथ्वी गोल आहे बरोबर पण समजा कल्पना कर की पृथ्वी अगदी हायवे सारखी किंवा अमर्यादित सपाट पृष्ठभागावर पसरवलेल्या सारखी सरळ सरळ पसरलेली असती तर तुला किंवा कुणाही माणसाला सामान्य अगदी जास्तीत जास्त शक्य तेवढ्या दूरपर्यंतच्या वस्तू दिसल्या असत्या इतक्या दूरच्या की उदाहरणार्थ जिथे पोहोचेपर्यंत पर्यंत आकाशातलं विमान दूर जाताना शेवटी अदृश्य होतं किंवा दृष्टीवाढ होतं कारण आपलं व्हिजन हे त्रिकोणाकृती किंवा एखाद्या त्रिकोणी शंकूसारखं काम करतं यात एकच अडचण आहे ती म्हणजे अशा काही जवळच्या वस्तू उदाहरणार्थ उंच बिल्डिंग ज्या दूरच्या वस्तूंची प्रकाश किरण सामान्य डोळ्यांपर्यंत पोहोचू देणार नाहीत दीर्घ श्वास आणि उसासा टाकून सुनील म्हणाला होय हो बरोबर आहे मग मला मात्र त्या सगळ्या वस्तू दिसतील बरोबर ना हो तू एखाद्या दिशेनं चेहरा करून जसजशी मनात अंतर वाढवत आणि मोजत कल्पना करत जाशील तसतसे तेवढ्या दूरवरचं तुला दिसण्यासाठी जवळच्या अनावश्यक बिल्डिंग झाडं किंवा अडथळा आणणाऱ्या वस्तू तेवढ्याकरता तुझ्यासाठी अदृश्य होत जातील आणि प्रकाश किरण तुला दिसण्यासाठी वाकतील म्हणजेच पृथ्वीच्या समांतर गोल प्रवास करतील आणि तुझ्या डोळ्यांपर्यंत येतील आणि तू स्थिर असताना तुझा दृष्टिकोन म्हणजे अक्षरशः दृष्टीला मर्यादा लावणारा तो घन आकाराचा कोण तुझ्याकडे सरकत जाईल म्हणजे कोणतीही वस्तू तुझ्या दृष्टिकोनातून दृष्टीआड होणार नाही पण ते कसं शक्य प्रकाश प्रकाशकिरणं कशी वागतील मी जशी रंगमिती जीव आहे तशीच आणखी एक प्रकाशमिती जीव पण असते आम्ही आमच्या काही गोष्टी नियंत्रित करू शकतो प्रकाश किरणांनाही करू शकतो आम्ही सगळ्या मिती एकमेकात काही सूत्रांनी बांधल्या गेल्या आहोत आणि तुझ्यासारखे काही जीव पण विविध मितींच्या एका सूत्रानं बांधले गेले आहेत गरज पडली तर तुझ्यासारख्या काही डायमेन्शन स्पीशीज किंवा प्रजातींसाठी प्रकाश किरण पृथ्वीच्या परिघाला समांतर प्रवास करायला आम्ही भाग पाडू शकतो श्वास रोखून हे सगळं सुनील ऐकत होता कारण त्याचा अंदाज बरोबर निघाला होता की सगळ्या मिती एकमेकांशी कुठल्या तरी फॉर्म्युलानं कनेक्टेड आहेत आणि तो स्वतः एक डायमेन्शन स्पिशी आहे म्हणजे मी मिती प्रजाती आहे होय रंग आवाज वास नकारात्मकता आणि प्रकाश या सगळ्या मितीचं असलेलं मिश्रण आहेस तू अशा अनेक प्रकारच्या मितींचं विविध मिश्रण असलेल्या स्पीशीज या जगात आहेत तुझी त्यांच्याशी भेट होईलच गरज असेल तेव्हा गोल पृथ्वीवर अनंतपणे दूर बघण्याचा तुझा प्रश्न सुटला आणि तू जो भाग दूरदृष्टीनं बघशील त्याचा आवाज सुद्धा तुला ऐकू येईल आणि वास सुद्धा जाणवेल म्हणजेच पंचेंद्रिय नेहमीप्रमाणे काम करतील बरेचदा तुला तुझ्या चेहऱ्याची दिशा गरजेनुसार बदलावी लागेल तुझ्या मेंदूचा गोंधळ टाळण्यासाठी अन्यथा तू एकाच दिशेला उभा राहून थ्री सिक्स्टी डिग्री सर्कल मधील अनंत गोष्टी पाहू शकतोस बाप रे ही तर खूप मोठी शक्ती आणि जबाबदारी आहे होय म्हणजे आता कितीही दूर कुठेही नकारात्मक घटना घडत असल्या तर तुला लाल वलयाच्या रूपात दिसतील आणि जवळपास असताना ध्वनी आणि वास मदतीला येतील ती पुढे म्हणाली आणि आता राहिला प्रश्न अमर्याद आकाशात बघण्याचा तेही तू त्याचप्रमाणे बघू शकशील पण ही दृष्टी पुढे पुढे सरकवत असताना तू जिथे उभा असशील तिथले भान तुला ठेवायला हवे नाहीतर तू संकटात सापडू शकतोस आणि हो या शक्तींचा वापर तू चुकीच्या गोष्टींसाठी करायला सुरुवात केली की एक एक करून या शक्ती तुझ्यातून क्षीण होऊ लागतील आणि ज्याच्यावर चुकीचा प्रयोग करशील त्याला या शक्ती हळूहळू प्राप्त होऊ लागतील हे लक्षात ठेव आता मी निघते पुन्हा भेटूया असं सांगून रंगमिती वेगानं निघून गेली आणि सुनील पुन्हा पुलाच्या कठड्यावर हात देऊन उभा होता एवढं सगळं होईपर्यंत काळ थांबला होता कदाचित रंगमितीनं काळमितीला विनंती केली असावी त्यानं घड्याळाकडे पाहिलं डायल उघडलं आणि स्फटिकाला स्पर्श केला आणि त्याच्या शक्ती बंद केल्या खिशातील गॉगल डोळ्यांना लावला आणि गाडीवर बसून गाडी स्टार्ट करताना हसत म्हणाला म्हणजे मी आता दूरदर्शन पण झालो आणि पुलावरून त्याची गाडी दूर निघून गेली गाडी चालवताना त्यानं मात्र मनाशी पक्क ठरवलं की या नव्या शक्तीबद्दल कुणालाच सांगायचं नाही अगदी रणजितला सुद्धा